महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनच्या वतीने नवी मुंबई बेलापूर सेक्टर 11 कासाब्लांका येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। पत्रकार परिषदेत असोसिएशनची यंदा नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यात आलेली असून आनंद विलासराव पाटील यांची अध्यक्षपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा यावेळी सुपूर्त करण्यात आली। त्यासंदर्भातील एक परिपत्रक जारी करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ सदस्य संग्राम पाटील, के के म्हात्रे, मधु पाटील तसेच मावळते महासचिव बाबासाहेब भोसले, खजिन लक्ष्मण साळुंखे, मीडिया प्रमुख राजेंद्र कोलकर तसेच प्रवीण शेट्टे, अजित येलमार, आशिष कवडे, सुनील ठोंबरे, उत्तम येलमार, संजय इंगळे, पवन देवलकर आदी उपस्थित होते। आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन हे नवीन समिती जी आता नवनिर्वाचित समिती आहे त्याचा कारभार आमच्या हातात मध्ये देण्यासाठी मी अध्यक्ष झालेलो आहे। तिथे सावंत साहेब महासचिव आहे आणि महेश माटे साहेब हे खजिनदार आहे। त्याची नियुक्ती झालेली आहे आणि जुन्या अध्यक्ष महासचिव आणि खजिनदार यांनी आम्हाला हे पद आता दिलेलं आहे। त्या संदर्भामध्ये ही पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन ही नेहमी महाराष्ट्रीयन बिल्डर्सच्या उद्धारासाठी काम करते। त्यांच्या ज्या इश्यूज आहेत, त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यांना ते मदत करण्यासाठी काम करतात। जी ध्येयधोरणं महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनची स्थापना करताना होती त्याच ध्येयधोरणांवरती आम्ही पुढे जाणार आहोत। कदाचित आपलं जे इम्प्लिमेंटेशन आहे त्याच्यावरती ॲक्शन घेण्याची जी पद्धत आहे ती आमची कदाचित वेगळी असू शकेल, पण ध्येयधोरणं आमची तीच राहणार। अनेक अडचणी आहेत, अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रॉब्लेम्स आहेत। महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनमध्ये आम्ही काम करताना आम्ही प्रत्येक इश्यूसाठी, प्रत्येक व्हर्टिकलसाठी एक कमिटी निर्माण करणार आहोत। सपोज नयनाचे इश्यूज आहेत, नयनाची कमिटी वेगळी असेल, त्याला सब कमिटीचं रूपांतर असेल। त्याच्यामध्ये एक त्याचा हेड असेल आणि बाकीचे PST तर त्याच्यामध्ये असतीलच आणि 2 ते 3 अजून बाहेरचे सभासद असतील। अशा प्रकारे आम्ही प्रत्येक इश्यूसाठी, प्रत्येक व्हर्टिकलसाठी एक सब कमिटी निर्माण करणार आहोत आणि त्या सब कमिटीला अथॉरिटी पण दिली जाईल, रिस्पॉन्सिबिलिटी तर आहेच आहे त्यांच्याकडे, आणि त्यांना अकाउंटेबल पण धरलं जाईल की बाबा तुम्ही जे काम करताय त्याच्या अकाउंटेबिलिटी तुमच्याकडेच असणार। या प्रकारे आम्ही पुढे काम करणार आहोत। आमची ही महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन 2008 स्थापन झाली होती आणि त्याची घोडदौड सुरू आहे। आणि मागच्या वर्षी संतोष आंबोने साहेब अध्यक्ष होते, महासचिवशी भोसले साहेब होते आणि साळुंखे साहेब खजिनदार होते। त्यांनी या आपल्या या 2 वर्षाच्या कालावधीसाठी आनंद विलासराव पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। त्याचबरोबर हितेश सावंत साहेब त्यांना महासचिव ही पदी त्यांची निवड झालेली आहे आणि आमचे मित्र महेश माटे साहेब यांना खजिनदार या पदी नियुक्ती दिलेली आहे। आज आपण फक्त 3 PST नियुक्ती आणि डिक्लेरेशन करण्यासाठी आपण हा प्रेस कॉन्फरन्स आज लावली आहे। लवकरच आमचा मिटिंग झाला, आमची मिटिंग झाल्यानंतर आपण कमिटी आम्ही डिक्लेअर करणार आहोत। आणि आज नवी मुंबईमध्ये चालत असताना नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 50% मराठी बिल्डर आहेत, पण असताना त्याच्यामध्ये एकही नाही आहे आणि एकमेकाला जवळून एकमेकाशी आपण जसं सहाय्य करून आपण पुढे जायला पाहिजे तसं आपले मराठी लोक थोडेसे दबावतात। त्यानिमित्ताने आम्ही समजलं की आता आपले मराठी लोक पुढे येत नाहीत, मग आपण एकमेकाला सपोर्ट करून जेवीज करू, एकमेकाच्या बरोबर राहून कसं काम वाढवता येईल ह्या संदर्भाने आपण ही महाराष्ट्र बिल्डर असं आपण स्थापन केलेली आहे। तसेच आपल्या जवळजवळ ही स्थापन झाल्यापासून आपसामध्ये जवळजवळ असे बरेच प्रोजेक्ट झाले की प्रत्येकाने एक दोन बिल्डर मिळून प्रोजेक्ट तयार केले आणि अशी घोडदौड चालू आहे। तर माझी आज ही नवीन कमिटी आज या ठिकाणी आली आहे, त्यांना माझ्या तेजस बिल्डर्सतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही कुठल्याही त्यांच्या आपल्या आमच्या महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनच्या कार्यक्रमात काय अडचणी येत असतील किंवा कुठल्या असोसिएशनतर्फे धडक द्यायची असेल, तसं महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन तर्फे सिडको किंवा बाकीच्या ठिकाणी आपल्याला जाऊन कामं करायची असतील महामंडळ, आम्ही त्यांच्यावर किशोर KK शेट, KK म्हात्रे साहेब तसेच आमचे आंबोने साहेब हे सगळे लोक आम्ही एकत्र राहून त्यांच्याबरोबर राहू। मी आत्ता जरी आज जरी महासचिव झालो असलो तरी आम्ही 2008 काम करतोच आहोत। इथे महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनच्या काय समस्या आहेत त्याचा पूर्ण अभ्यास आहे आणि सगळे मार्गदर्शक आमच्यासोबत बसले, सगळ्यांचं मार्गदर्शन आहे। मी म्हटल्याप्रमाणे की कोविडनंतर काही नवीन चॅलेंजेस निर्माण झालेली आहेत, म्हणजे लोकांच्या गरजा वेगळ्या झाल्या आहेत, लोकांना घरं वेगळ्या टाईपची आहेत, बजेट कमी झाले आहेत पण लोकांचे रिक्वायरमेंट वाढले आहेत। मग अशा परिस्थितीला आम्ही संधी म्हणून समजतो आमच्या लोकांसाठी आणि जास्तीत जास्त स्वस्त आणि चांगली घरं
जास्तीत जास्त मराठी लोकांना कशी देता येईल याच्यावरती आम्ही काम करणार आहोत. नाही, ॲक्च्युली आज जे आमचे नवीन अध्यक्ष या ठिकाणी PhDचे जे 3 पद आहेत ते असोसिएशनतर्फे आज या ठिकाणी आम्ही डिक्लेअर केली आहेत. आनंदजी आज अध्यक्ष झालेले आहेत, सेक्रेटरी म्हणून इथे सावंत साहेब आहेत आणि खजिनदार म्हणून माटे साहेब आहेत. हे तिन्ही म्हणजे एक जीवाची किंवा एक मित्र म्हणून असं काम करणारी तिन्ही मंडळी आहे आणि जेव्हा मत आणि मन जुळतात तेव्हा त्या कामालासुद्धा एक चांगली गती येतो. आताच मला जसं आपण एका पत्रकाराने विचारलं की मराठी लोक एकत्र आल्यानंतर ती जास्त वेळ टिकत नाही. ॲक्च्युली काय की आपण जे मराठी माणसं आहेत ती या व्यवसायामध्ये खूप लेट आलेले आहेत. जे मारवाडी किंवा सिंधी जो समाज आहे यांच्या रक्तामध्ये हा व्यवसाय भिनलेला आहे. हे पिढ्यानपिढ्यानं हा व्यवसाय करत आहेत आणि त्याच्यात आता ही जी न्यू मुंबई शिडको वसली आणि त्याच्यानंतर मराठी माणूस हा बिल्डर लाईनमध्ये एंट्री केलेली आहे. म्हणजे एक साधारण 20-25 वर्षाचा आपण हा या व्यवसायामध्ये आपली पिढी येतो आहे आणि जशी जशी पिढी आपली पुढे जाईल तशी तशी येणारी पिढी ही आणखी सक्षम या व्यवसायामध्ये काम करेल. कारण कुठलाही क्षेत्र आपण निवडल्यानंतर त्याच्यात इमिजिएट आपण इतके सक्षम होत नाही, त्याला एक वेळ द्यावा लागतो. कारण आजूबाजूचा परिसर आणि त्याच्याकडे असणारा फायनान्स, डिमांड अँड सप्लाय या सगळ्या गोष्टी पाहूनच व्यवसाय केला जातो. आणि आपण जे काम करतो हे एक सर्वसामान्य माणसासाठी काम करतो आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर काही मोठे मोठे बिल्डरांची नावं तुम्हाला दिसतात ते एक लिमिटेड घरं बनवतात, ते सर्वसामान्यांचे प्रश्न सोडू शकत नाही. ते एक लिमिटेड पैशेवाले लोक आहेत, त्यांना एक 4 BHK 5 BHK अशी मोठी घरं पाहिजेत अशा एखाद्या बिल्डिंग बनवतात आणि त्या बिल्डिंगचं ते जास्तीत जास्त प्रसार माध्यमातून प्रचार करतात आणि ते बिल्डर आपल्याला माहीत असतात. परंतु मुळात गोरगरिबांना जी घरं देतात, मिडल क्लासला जी घरं देतात, ते बिल्डर म्हणजे आपले मराठी व्यावसायिक आहेत जे त्यांच्या गरजा समजून त्यांना घरं देतो. म्हणजे जर आपण पाहिलं तर 1 RK 1 BHK बजेट होम्स ही घरं ही मराठी असोसिएशन बनवतो. म्हणजे आता काही जसं शिरकोने जे प्रकल्प काढलेत, शिरकोचे प्रकल्प हे याचा लाभ ॲक्च्युली मराठी माणसाला मुळात आणि गरीब माणसाला मिळतच नाही आहे. कारण कुठल्याही बिल्डरच्या ऑफिसला एखादा त्यांनी प्रोजेक्ट टाकला की तुम्ही कधीही जाऊन त्याच्याशी बार्गनिंग करून घर घेऊ शकता, पण शिरकोकडं अशी सुविधा नाही आहे. तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा, मग त्याच्यात तुमचं लकीली घर लागलं तर ते मिळेल. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं जो बिल्डर आहे ज्याचं दुकान रोज चालू आहे त्याच्याशी आपल्याकडं असणारे म्हणजे जे वे आहे त्यांनी कधीही आपण जाऊन भेटू शकतो. पण सरकारी माध्यमातून जी घरं निर्माण होतात यांच्याशी डायरेक्ट संपर्क एक मिडलमॅनचा होत नाही आणि त्यामुळं त्यांच्या गरजा ते पुऱ्या करू शकत नाही असं माझं म्हणणं आहे. त्यामुळं ह्या असोसिएशन मराठी बिल्डर जे आहेत यांनी आणखी मोठ्या प्रमाणात असा व्यवसाय करावा आणि ज्या लोकांच्या भावना आहेत, लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण कराव्या आणि त्याच्या दृष्टिकोनातून आमचे अध्यक्ष साहेब हे प्रयत्न करतील अशी मला अपेक्षा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन हे फक्त एक कुठलं तरी असोसिएशन म्हणून नाही तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक या न्यू मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात काम करताना आपल्याला दिसेल अशी मला खात्री आहे.